माझे नाव अपेक्षा धर्मेंद्र कसबे, नारेंगाव ग्रामपंचायतने आम्हाला पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केली, त्याच्यामुळे धन्यवाद संतोषदादा वाजगे यांच्या कार्याने हे पाणी इथपर्यंत आलं. पाण्याचे टँकर उन्हाळ्यामध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता, तेव्हा पण त्यांनी पाण्याचे टँकर इथपर्यंत पोहोचवले. रोडवरचे दिवे, इलेक्ट्रिक लाईट्स हे आपण बसवून दिल्या. जून महिन्यात पाईपलाईनचे उद्घाटन झाले इथं. कसबे वस्ती नारायणगावमधून बोलतोय आम्ही. आम्हाला पाईपलाईनची सोय दादांनी करून दिली, संतोष दादांनी. परत दिव्यांची सोय त्यांनी करून दिली आम्हाला, लाईटीचे दिवे, नाहीतर दिवे नव्हते लाईटीचे. हां, पाण्याचा टँकरसुद्धा येत होता. आम्ही फोन करू तेव्हा पाण्याचे टँकर एका दिवसात दोन दोन टँकरसुद्धा पाठवलेले आहेत एवढ्या मोठ्या वस्तीला आमच्या. काही एकच घरापुरतं नाही मर्यादित पाठवलेले आहेत. घरपोच पाणी होतं आम्हाला टँकरचं तेव्हा. हां, हे दादांच्या माध्यमातून, संतोष दादांच्या माध्यमातून झालेलं आहे. माझे नाव रंगनाथ भाऊसाहेब डेरे, नारायणगाव. संतोष वाजगे हे उमेदवार म्हणून त्यांनी सरपंचपदासाठी उभे राहिले आहेत. होतकरू आहेत, तडून तरफदार नेता आहे. तो इथून पाठीमागं भरपूर कामं केली आणि इथून पुढे अगदी 100% कामं करणार त्याबद्दल शंकाच नाही आहे. आत्तापर्यंत जेवढी त्यांनी जी कामं केली नारायणगावची त्याच्यामध्ये आम्ही लोक समाधानी आहेत. संतोष वाजगे तसे सामुदायिक कामामध्ये तर अग्रगण्य तर आहेच, त्याबरोबर लोकांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन सनी अनेक लोकांना मदत करतात, त्याबद्दल त्यांच्याविषयी काही शंकाच नाही. काम करणारा माणूस आहे तो, अगदी 100% त्याबद्दल काही काळजीच नाही आहे. नमस्कार, मी हेमंत विलास आवटी. संतोषदादा वाजगे एक असं व्यक्तिमत्व आहे पारदर्शक विकासाचं. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे त्यांच्याकडे कधीही जा काम होणारच अशी परिस्थिती आहे. आणि आत्तापर्यंत कुठल्याही स्वरूपाचा भ्रष्टाचार अजूनपर्यंत त्यांच्या कुणी सिद्ध करू शकलेलं नाही आहे. ज्येष्ठ नागरिक संघासाठी त्यांचं योगदान चांगलं आहे. तसंच कुणाचंही वैयक्तिक काम जरी असलं आणि कुणी निम्म्या रात्री जरी त्यांच्याकडे गेलं तरी ते काम होईल अशी आशा आहे. मला त्यांनी वैयक्तिकच मदत केली आहे. साधारणतः 5 महिन्यापूर्वी मला जर शासकीय स्वरूपाची कागदपत्रं लागत होती, ती आमदार मुख्यमंत्री सहायता निधी यासाठी त्यांनी मला फार मदत केली आणि स्वयंस्फूर्तीने मदत केलेली आहे. मी त्यांना फक्त एकदाच भेटलो होतो, त्यांनी मला पूर्ण सहकार्य केले. ते 20 वर्ष राजकारणात सक्रिय आहेत आणि त्यांनी इथून पुढं पण असंच काम करावं हीच आमची अपेक्षा आहे. माणूस म्हणून स्वच्छ प्रतिमा आहे, रागीट व्यक्तिमत्व नाही, विकासाचं एक योगदान देणारा माणूस आहे. कुणी असो, ज्येष्ठ नागरिक असो, लहान मुले असो, महिला असो, कोणाबद्दल त्यांचं काही दुमत नाही आहे. कामाचा जो घेऊन निघाला रगड्या भीती कशाची, परवा भीतू नाचली, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे. पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, आ पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे. पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा भीतू नाची.